स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय News 24 सह्याद्री। पाहुयात आजचा स्पेशल रिपोर्ट। यंदा राज्यात गुरु पौर्णिमा हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आलाय। याच गुरु पौर्णिमेच्या दिवशी साईबाबा संस्थान आणि अक्कलकोट देवस्थान या दोन्ही ठिकाणी भक्तांची प्रचंड गर्दी असते। दरवर्षी भक्तांच्या अलोट भक्तीमध्ये शिर्डीमधील साईबाबा मंदिरात आणि अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये साजरा होणारा गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र अगदी साध्या पद्धतीने साजरा झालाय। दरवर्षी पहाटे होणारी काकड आरती, फुलांनी केलेली मंदिराची सजावट, महानैवेद्य, स्वामींची आणि साईबाबांची मोठी आरती आणि भक्तांची न थांबणारी रांग, हे सगळं भक्तिमय वातावरण आज साईबाबांचा आणि श्री स्वामी समर्थांचा प्रत्येक भक्त आठवत आहे। आज गुरु पौर्णिमा साईबाबा संस्थानात नक्की कशा प्रकारे पार पडलीये ते पाहूयात। आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 4:30 श्रींची काकड आरती झाली। पहाटे 5:00 श्री साईच सच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली। या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची द्वारकाई माई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली। पहाटे 5:20 श्रींचे मंगल स्नान झाले। सकाळी 6:00 श्री गुरु पौर्णिमा उत्सवानिमित्त सुधाकर यर्लगड्डा व त्यांची पत्नी मालदिया यर्लगड्डा यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। सकाळी 8:00 लेंडीबागेत सुधाकर यर्लगड्डा व मालदिया यर्लगड्डा यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला। अशा प्रकारे साईबाबा संस्थानात यावर्षी भक्तांविनाच गुरु पौर्णिमा साजरी झाली आहे आणि अक्कलकोट देवस्थानचं चित्रही यापेक्षा काही वेगळं नाही। पाहुयात अक्कलकोट देवस्थानमध्ये कशा प्रकारे यंदाची गुरु पौर्णिमा साजरी झाली आहे। दुसऱ्या वर्षीही गुरु शिष्यांच्या भेटीची परंपरा ही खंडित झाली आहे। स्वामींच्या वटवृक्ष मंदिरातील श्री गुरु पौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही भाविकांविना आज साजरा करण्यात आलाय। आज पहाटे 5:00 स्वामींची काकड आरती पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात व सकाळी 11:00 गुरु पौर्णिमेचा महानैवेद्य आरती मंदार पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली आहे। यंदा श्री स्वामी समर्थ महाराज आणि साईबाबा यांच्या भक्तांनी घरूनच आपल्या गुरूंचं दर्शन घेतलंय, याचं कारण म्हणजे कोरोनाचं असलेलं सावट। या स्पेशल रिपोर्टसह आत्ता इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री।